माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत ते बेळगावमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही कालपासून सुरू आहे त्या संदर्भात बोलूया आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीवर जी भाष्य केलं त्यांनी त्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे जाणून घेऊयात मला सांगा की महाराष्ट्र राज्यामध्ये नेमकं काय सुरू आहे तुम्ही पाहता तुम्ही आता पा बेळगावमध्ये आहात शरद पवार यांनी राजीनामा दिला पण त्यांचं जे पुस्तक प्रकाशन झालेलं आहे त्याच्यामध्ये आक्षेपाचे मुद्दे काँग्रेसवर नोंदवलेले आहेत त्याच्यामध्ये तुमचासुद्धा सहभाग नाही असं आहे की दोन हजार एकोणीस साली जेव्हा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की भाजपचं सरकार येण्यापासून थांबवण्याकरता आपण तीन पक्षांनी एकत्र येऊन एक, एक आघाडी स्थापन केली पाहिजे आणि त्यामध्ये मोठा पक्ष असेल त्याला नेतृत्व दिलं पाहिजे पण भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा पाच वर्ष महाराष्ट्राची सत्ता सोपू नये अशा प्रकारचं आमचं एकमत झालं आणि त्यातून महाविकास आघाडीची स्थापना झाली आता पवारसाहेबांनी काही पुस्तक लिहिलेलं आहे मी काही वाचलेलं नाही पण इथे मी बेळगावमध्ये आहे मी ऐकलेलं आहे तुमच्याकडून मीडियाकडून किंवा काही मित्रांच्याकडून त्यामध्ये त्यांनी सरकार स्थापनेमध्ये काँग्रेसची आडमोठेपणाची भूमिका होती असा काही उल्लेख केलेला आहे अर्थात तो त्यांचं परसेप्शन आहे त्यांना असं का वाटलं हे त्यांनी कदाचित पुस्तकात नमूद केलं असेल पण त्यावर माझं एवढंच एक मत आहे की तीन पक्षाची आघाडी होत असताना त्यातले दोन पक्ष हे प्रादेशिक पक्ष होते त्यांची निर्णय प्र प्रक्रिया ही त्यांच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांच्यापर्यंत मर्यादित असते मुंबईमध्ये मर्यादित असते पण राष्ट्रीय पक्षाला आपल्या सर्व घटक राज्यांचा तिथल्या नेतृत्वाचा विचार करावा लागतो आज महाराष्ट्रात आपण जर असा काही निर्णय घेतला तर त्याचा केरळमध्ये काय परिणाम होईल त्याचा बंगालमध्ये बिहारमध्ये काय परिणाम होईल यू पीमध्ये काय परिणाम होईल याचा या दक्षिणेतल्या राज्यावर काय परिणाम होईल याचा या विचार करावा लागतो आणि चर्चा करताना हे विचार करताना थोडा वेळ लागणं स्वाभाविक असतं त्यात दुसरी गोष्ट होती की महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक नेत्यांना ने काय या वाटतं याचंही या विचारणं गरजेचं होतं कारण आम्ही महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी खूप आग्रही भूमिका पक्ष नेतृत्वासमोर मांडली होती पण हे काँग्रेसचे नेते ही मागणी मिळत आहे त्यांना सगळ्यांना मंत्री व्हायचं आहे का वगैरे मग ह्यांचा स्वतःचा स्वार्थ आहे का असा एक स्वाभाविक प्रश्न उपस्थित केला गेला आमच्या पक्षामध्ये आणि त्यामुळं मग तिथं खरंच हे लोकच आपलं काहीतरी यांचं चाललं आहे का काय का प्रत्येकाला मंत्री व्हायची काही झालेली आहे का त्यामध्ये काही व्यापक विचार आहे हा चर्चेचा मुद्दा होता ती चर्चा झाली गंभीर चर्चा झाली आणि त्याचबरोबर सोनिया गांधींनी स्वतः आमच्या इतर राज्यांच्या घटकांना विचारलं आणि बल्प अल्पसंख्याक नेत्यांना विचारलं की काँग्रेसचे काही आमदार काही नेते, नेते मंडळी अशी मागणी करतायत किंवा अशी भूमिका मांडतायत तुमचं काय मत आहे आणि जेव्हा त्यांनी सर्वांची चर्चा केल्यानंतर एक किंवा स्पष्टपणे दिसलं की अल्पसंख्याक नेत्यांचं देखील काँग्रेस पक्षाचं मत होतं की कसल्याही परिस्थितीमध्ये भाजपचं सरकार येण्यापासून काँग्रेसनी भूमिका घेतली पाहिजे थांबवलं पाहिजे अन्यथा जर भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं तर त्याला आम्ही काँग्रेसला जबाबदार धरू की तुम्ही काही त्यामध्ये प्रयत्न केले नाहीत किंवा पर्याय द्या दिला नाही म्हणून हे आलं सरकार आणि तुम्हाला आम्ही दोषी धरू इतकी प्रखट भूमिका घेतल्यानंतर मग आमच्या पक्षाने ह्या आघाडीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्याला थोडे थोडासा वेळ लागला, लागला। पण सरकार पण म्हणणं हा त्यांचा त्यांच्या परस्पेक्टिव्ह प्रश्न आहे कुठेतरी आपण पाहतो की राज्यातलं सरकार घडत असताना जे सरकार घडवून आणण्यामध्ये एक महत्त्वाचा वाटा होता त्याच्यामध्ये तुमचं पण नाव होतं तुम्ही ते कबूल केलेलं आहे असं असताना आता पुस्तकाच्या निमित्तानं तुमच्या आक्षेपाचे मुद्दे किंवा अजितदादांनी जो काही पहाटेचा शपथविधी केला त्या पाठीमागचीही कारणं असू शकतात अशा प्रकारचा आक्षेप नोंदवणं वेगळा वाटतं तुम्हाला काही याच्यामध्ये शे� आता बघा पहाटेचा शप सकाळी आठचा शपथविधी हा आम्हाला सर्वांना धक्का देणारा शपथविधी होता त्याच्या आधी जी बैठक झाली होती जी थोडीशी वादळी झाली होती खरं आहे त्याचा उल्लेख मला वाटतं त्या पुस्तकात आलेला आहे एका विशेष मुद्द्यावर स्पेसिफिक मुद्द्यावर काँग्रेसच्या नेत्यांचं आणि पवारसाहेबांचे काही काही थोडेसे मतभेद झाले त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते खडगेसाहेब होते गुलाम अहमद पटेल होते स्वतः वेणुगोपाल होते मी आणि बाळासाहेब होतो आणि पवारसाहेबांचे त्यांचे सहकारी होते आणि त्यामध्ये दिल्लीला पवारसाहेबांच्या घरी जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये काही ठरलं होतं किंवा एक काही एकमत झालं होतं असं काही लोकांचा तिथं समज झाला आणि पवारसाहेबांचा समज वेगळा होता आणि त्या एका मुद्द्यावर थोडीशी एक वादळी चर्चा झाली ही गोष्ट खरी आहे पण काही फार विचित्र घडलं असं नाही हे चर्चेमधून असं होतं पण पवारसाहेब नाराज झाली ही गोष्ट तितकीच खरी आहे पण त्यामुळं सकाळचा शपथविधी झाला का हे जर असेल तर मग आम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला म्हणजे मग हे ठरवून झालं का म्हणजे पवारसाहेबांना माहिती होतं आणि मग त्यांच्या आशीर्वादानंच अजित पवार गेले का जसं आक्षेप किंवा अशी जी माहिती देवेंद्र फडणवीसांनी एका साक्षात्कारामध्ये एका मुला वाहिनीला दिलेली आहे मग ते खरं मानावं लागेल त्याचा दोघांचा संदर्भ लावला तर ही राष्ट्रवादी पक्षातली अंतर्गत बाब आहे त्यामुळे आम्ही फक्त हे पुस्तकात वाचतोय किंवा देवेंद्र फडणवीसजींचा इंटरव्ह्यू पाहतोय काय घडलं हे आम्हाला स्वतः डायरेक्ट स्पष्ट प्रत्यक्ष रूपानं काही माहिती असायचं कारण नाही काय थोडक्यात का राष्ट्रवादीच्या अंतर्गत ज्या काही गोष्टी होत्या त्या वेगळ्या पद्धतीच्या होत्या आणि दिसणाऱ्या वेगळ्या होत्या असं म्हणायचं तुम्हाला असं मला म्हणायचं नाही पण असं दिसतंय आता पुस्तकावरून म्हणजे <laughs> मला काही खात खास माहिती नाही परंतु जर असा संदर्भ पुस्तकात आला असेल की त्या आधीच्या संध्याकाळच्या बैठकीमधल्या वादामुळे ज्या बैठकीला अजित पवार उपस्थित होते पवारसाहेब उपस्थित होते आणि काही थोडीशी वादळी चर्चा झाली गोष्ट खरी आहे पण त्यामुळं तडकाफडकी जाण्याचा रात्रीच्या रात्री, रात्री निर्णय घेतला आणि तो निर्णय पवारसाहेबांना माहिती होता त्यांच्या आशीर्वादाने झाला नव्हता मग देवेंद्र फडणवीस काय म्हणतात हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आपण स पाहतो की महाविकास आघाडी जी आहे ती भक्कमपणे उभी राहिलेली महाराष्ट्रात पाहायला मिळते त्याचे निकाल जे आता परवाही येऊन गेलेले बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीला चांगली ताकद मिळते दरम्यानच्या काळात शरद पवारांनी राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणं ह्या महाविकास आघाडीची जी भक्कम होती त्याला कुठेतरी खिळ बसेल असं वाटतं नाही दोन गोष्टी आहेत की पवारसाहेब गेली चौसष्ट वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आहेत तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे कदाचित तुमच्या जन्माच्या आधीपासून ते राजकारणच होते त्यामुळं वयाच्या ब्याऐंशी वर्षी आता आपण एखादं पदं घ्यावं किंवा राष्ट्रीयपद घ्यावं आणि ते आणखी काही काळ चालू ठेवावं याबद्दल त्यांच्या स्वतःच्या मनामध्ये काही वेगळा विचार येऊ शकतो किंवा ज्याप्रमाणे अजित पवार काल टी व्हीवर बोलले की आता त्यांना विश्रांतीची गरज आहे विश्रांती त्यांनी घ्यावी की त्यांची इच्छा असेल तर ती आपण त्याचा आदर केला पाहिजे आणि नवीन नेतृत्वचा विचार केला पाहिजे वगैरे हा एक आता ही भावना आहे का पक्षातला अंतर्गत वाद आहे कारण काही नेते मंडळी हे भाजपच्या संपर्कात आहेत हे आपल्याला माहिती आहे तर त्यातून नाराज होऊन त्यांनी काही निर्णय घेतला का का खरोखरीच त्यांना दुय्यम दुसऱ्या फळीतलं नेतृत्व पुढं आणायचं आहे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यामुळं आम्ही काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत घटनेवर काही भाष्य करावं हे मला उचित वाटत नाही पर... उचित वाटत नाही पण तुम्ही एक भाष्य केलात की नेते मंडळी नाराज आहेत भाजपच्या संपर्कात आहेत कोण संपर्कात आहे त्याच्या बाबतीत काही माहिती मिळाली नाही असं आहे की मी जो उल्लेख केला एका सभेमध्ये तो हा उल्लेख केला की काही वर्तमानपत्रामध्ये नावं घेऊन काही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्यावर बैठका झाल्या अशी बातमी तुम्ही वाचलेली आहे मी वाचलेली आहे वाच नंतर मी थोडी चौकशी केली त्या पत्रकारांच्याकडून किंवा काय ते म्हटले अशा प्रकारच्या दोन तीन बैठका झाल्या आहेत आता त्या वृत्ताचं कोणी खंडनही केलं नाही आणि कोणी त्याला दुजोरही दिला नाही तर त्यामुळं आणि ही चर्चा सगळी सर्वसामान्यपणे चालू आहे किंवा चर्चा चालू आहे याचं कारण काय आहे की शिंदे फडणवीस सरकारवर जी निलंबनाची कारवाई सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे आणि त्याचा निर्णय पुढच्या आठवड्याभरात होण्याची शक्यता आहे तो निर्णय जर शिंदे सरकारच्या विरोधात गेला किंवा शिंदे सरकारच्या सोळा आमदारांना निलंबित केलं गेलं तर ता महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री लागेल मग नवीन मुख्यमंत्र्यांकरता जर काही दावेदार असतील मग ते भाजपमधील असतील शिंदे गटातील असेल किंवा बाहेरचे असतील किंवा राष्ट्रवादी कुठल्या इतर पक्षातले असू शकतील तर त्यामध्ये आता काही आणि ह्या चर्चा चालू आहेत की बैठकीच होत आहेत काय होत आहेत त्यामुळं आता हे तर मी एवढंच म्हटलं की ही चर्चा चालू आहे ही चर्चा चालू असतानाच शरद पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायचं ठरवलं कुठंतरी अशी कोणकोण त्यांना राष्ट्रवादीमध्ये लागली होती म्हणून त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्याकडे कसं पाहता तुम्ही राजीनामाकडं आता ही चर्चा ह्या बातम्या तुम्ही पाहताय मी पाहतोय ते नक्कीच पवारसाहेबांनी देखील पाहिले असतील किंवा त्यांना तर अधिक घरची माहिती असेल त्यामुळं त्यामुळं दिला का नाही हे मला सांगता येणार नाही किंवा कुणाला सांगता येणार नाही ना आपण सकृतदर्शनी त्यांनी राजीनामा दिला आहे तो वयोमानामुळं दिलेला आहे एक त्यांना एक स्वातंत्र्य पुढचं राजकारण करायचं पाहिजे कुठलं बंधन पदाचं नको आहे हा एक विचार असू शकतो किंवा आपल्या पक्षातच काही चाललेलं आहे ते त्यांना मान्य नसावं त्यामुळे दिलं आहे पक्षांतर्गत कलं आहे का किंवा पुढचं नेतृत्व कुणाला द्यायचं त्याच्याबद्दलचा विषय आहे हे आता आम्ही भाष्य करणं काही योग्य होणार नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणातली एक महत्त्वाची घटना आहे यात काही दुमत नाही आहे पण महाविकास आघाडीवर त्याचा काही अनिष्ट परिणाम होईल का मला वाटत नाही कारण ही तीन पक्षाची आघाडी आहे तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमताने येऊन नेतृत्वाला सांगितलेलं आहे ने की तुम्ही आलं पाहिजे एकत्र आता जोपर्यंत त्यातला एक घटक पक्ष आघाडीचा राजीनामा आघाडीचा राजीनामा देऊन आघाडीतून बाहेर पडून म्हणजेच जा पर्यायानं जातीवादी पक्षाची हातमिळवणी जर करणार असेल तरच आघाडीला धोका आहे जोपर्यंत ते काही घडणार नाही तोपर्यंत अंतर्गत बदल जे आहेत त्याचा बदल त्याचा परिणाम आघाडीवर व्हायचं काय कारण नाही आघाडीवर होण्याचं कारण नाही म्हणतात पण दुसरीकडे वज्रमुठ सभा जी आहे ती रद्द झालेली आहे मग काय कारण आहे नागपूरमध्येच हे ठरलं होतं की या वज्रमुठ सभेचं मुंबईनंतरचं टाईम टेबल आपण वेगळं करूया किंवा या तीन सभांचा जो अनुभव आहे त्यातून या स्ट्रक्चरमध्ये काही बदल करायचा काही चालली होती चर्चा ती आज मला वाटतं चर्चा फायनल झाली तिथे आत्तापुरतं ते टाइम टेबल बदललेलं आहे शरद पवार आपला निर्णय कायम राखतील असं वाटते का कारण आपण पाहतो की त्यांच्यावर दबाव मोठ्या प्रमाणात आलेला आहे काही कर आपण राजीनामा माग अशा प्रकारची भूमिका आहे एकूण त्यांचं राजकीय कार्यकर्ते पाहता काय वाटतं तुम्हाला दबाव आला हे अपेक्षित होतं ना आता हे होणारच होतं कारण ज्या त्यांनी अनपेक्षितपणे हा निर्णय जाहीर केला त्यामुळे तिथे जमलेले कार्यकर्ते एका कार्यक्रमात त्यांनी तो निर्णय जाहीर केला त्यामुळे तिथं त्यांचे दुय्यम फळीतले जे कार्यकर्ते होते त्यांना आश्चर्याचा धक्का बसला तसं आता तुम्हाला आम्हाला बसला आणि त्यामुळं ही प्रतिक्रिया अपेक्षित होती आता त्यामुळं आता तिथं पक्षांतर्गत काही कोणाला तरी वेगळं पाडायचं त्यातमध्ये भूमिका होती का काही धक्का द्यायची भूमिका होती का काही मला माहिती नाही कारण लगेच आपल्याला संध्याकाळी बातमी आली की त्या निर्णयावर पवारसाहेब पुनर्विचार करण्याकरता त्यांनी दोन तीन दिवसाचा वेळ मागून घेतलेला आहे म्हणजे पुनर्विचार शक्य आहे त्यामुळं एकदा ही अंतिम काय फैसला होतोय की हा निर्णय शेवटचा आहे का अखेरचा आहे का आणि हा हातात निर्णय झालेला आहे त्यामुळे आता मग पर्याय शोधायची सुरुवात झाली आहे का त्या टप्प्यावरून आपण पोचलो नाही असं मला वाटतं तुम्ही बेळगावमध्ये आहात कगनोळच्या सभेमध्ये तुम्ही एक भाष्य केलात की भाजपची राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू आहे त्यामुळे ते आपल्यासोबत राहतील की नाही याच्याबद्दल शंका आहे असं तुम्ही मत मांडलात ते कुठंतरी दिसलं होतं तुम्हाला हे सगळं नाही नाही ही चर्चा चालू आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि जिथं पदा पद रिक्त होण्याची शक्यता आहे हे आपल्याला माहिती आहे होईल का नाही माहिती नाही तर त्यामुळे या दोन गोष्टींचा संदर्भ लावल्यानंतर समजा जर कुणी मुख्यमंत्रीपदच राष्ट्रवादीच्या नेत्याला देऊ केलं तर मग बदल होतील पण कोण कुठं राहील कुठं नाही राहणार हे असं त्यामुळे थोडंसं त्या सभेमध्ये आमच्यासमोर राष्ट्रवादीचा उमेदवार होता म्हणून थोडंसं मला तो दुःख झालं होतं की बा आम्ही एका एक बाजूला दिल्लीमध्ये वीस पक्षाची आघाडी तयार करतो महाराष्ट्रामध्ये तीन पक्षाची आमची महाविकास आगा आघाडी सरकार आहे आणि तर कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करते एकूण चाळीस जागा कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी लढवत आहे काय वाटतंय म्हणजे एकीकडं बोलणे आणि करणे याच्यामध्ये कथनीमध्ये फरक आहे काय वाटतं तुम्हाला आता मला तर काही समजत नाही की काय खरं म्हणजे आपण जातीवादी पक्षांना विरोध करणार आहोत का त्यांना मदत करणार आहोत एक स्पष्ट होत नाही काँग्रेसच्या बाबतीमध्ये असे कधी द्विधा मनस्थिती कधी होत नाही निर्माण आम्ही मत स्पष्ट आहे की यश मिळू अगर न मिळो जातीवादी पक्षाला मी विरोध करणार जेडीएसला कर्नाटकमध्ये खरं तर बी टीम म्हटलं जायचं पण आता राष्ट्रवादीला तुम्ही बी टीम म्हणाल नाही असं आहे की कर्ना कर्नाटकमध्ये भाजपची परिस्थिती फार पर नाजूक आहे विशेषतः चाळीस टक्के कमिशन आणि भ्रष्टाचाराचा जो आरोप झाला आहे त्यातून भाजपला सुट्टी नाही आणि त्यामुळं भाजप फक्त बी टीमवर समाधानी असणार नाही आहे त्यांची जे डी एस बी टीम आहे मग राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या अप्रत्यक्ष मदतीला आलेलं आहे त्यांना काय पाचशे हजार दोन हजार मतं पडतील ती धोका आहे ते त्यामुळं जेव्हा संघर्षमय निवडणूक होते तेव्हा हजार पाचशे मताचा देखील फरक पडू शकतो त्यामुळं मग आता सी टीम डी टीम काय काय चाललं आहे मला माहिती नाही परंतु ठीक आहे भाजप येणकेन प्रकारने काँग्रेसला थांबवायचा प्रयत्न करते त्यामध्ये काही त्यांच्या दृष्टीने काही नाहीये धन्यवाद कॅमेरामॅन मिथूनच प्रताप नाईक झी मिडिया बेळगाव छत्रपतींचा विचार म्हणजे